बातमी नाशिकमधून आहे. नाशिक पालिकेकडून ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्रॉंग रूमच्या स्वच्छतेसाठी आता विशेष पथकाची स्थापना करण्यात आलेली आहे. स्ट्रॉंग रूमच्या स्वच्छतेसाठी पालिकेकडून 44 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर कचरा संकलनासाठी 2 स्वतंत्र घंटा गाड्या आणि 20 तात्पुरत्या शौचालयांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या मतपेट्या ठेवण्यात आलेल्या त्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आलेले आहेत. त्यांच्याकरता इथे आरोग्य यंत्रणा सुद्धा सज्ज आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.